जर दुप्पट आणल्या तुम्ही 8 म्हणताना आम्ही जर 16 आणल्या, तुमचं आरक्षण सोडून देऊन मराठ्यांना ओबीसीन घेतान का? धनगराला एसटीतून आरक्षण मागू लागतान का? राजकारण सोडून देतान का तुम्ही? इतकं अंग दुखतं ना, ते काही सांगता येत नाही, इतका त्रास होतो. सलाईन पुन्हा सुरू करणारच थोड्या वेळाने डॉक्टर, पण महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतो की सध्या तब्येत बरी आहे. आता 4 दिवसापासून तुम्ही काही कुठं बोलले नाही, मात्र विरोधक बोलतच असतात. छगन भुजबळ म्हटले की मनोज जरानी यांनी उतरावं निवडणुकीत, त्यांनी 8 तरी जागा निवडून आणा. आता ते वेळ आल्यावर सांगू ना त्यांना, त्यांना दम नाही निघायचं. वेळ आल्यावर सांगू. बरं, एक केलं तर जर दुप्पट आणल्या तुम्ही 8 म्हणताना आम्ही जर 16 आणल्या, तुमचं आरक्षण सोडून देऊन मराठ्यांना ओबीसीन घेतान का? धनगराला एसटीतून आरक्षण मागू लागतान का? राजकारण सोडून देतान का तुम्ही? गोरगरिबाला जो विरोध चाललाय तो बंद करतान का? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला जाणून बुजून तुम्ही विरोध करताय, ते बंद करणार का तुम्ही? मग का नुसतं बोलायचं आहे म्हणून बोलायचं आहे, विरोध करायचा आहे म्हणून करायचा आहे? तुम्ही ओबीसी जो विरोध चालला आहे मराठ्यांना येण्यापासून तुमचा, ते थांबविणार का मग तुम्ही? आणि मराठ्यांना आत घेतान का? हां, घेतान का? दुप्पट आणू तुम्ही, 8 म्हणतात आम्ही 16 आणू. तुम्ही आरक्षण सोडून देणार का? सगळं राजकारणापासून लांब जाणार का? जाती तेढ निर्माण केलाय तुम्ही, त्या विचारापासून तुम्ही लांब जाणार का? एसटीत आरक्षण मागतो धनगर समाज, ती मागणी का म्हणू लागणार का? मग थांबवा ना मग तुमचे विचार, ते काय फरक पडतो एखाद्याला चॅलेंज द्यायचं म्हणल्यावर? ह्या मराठ्यांना मग ओबीसी आरक्षणात बोल म्हणा जाहीर, 16 आणून दाखवतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.